केंद्र सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झालाय. बुधवारी संध्याकाळी नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडलाय. खासदार नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वानंद सोनोवाल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राणे यांनी सोनोवाल माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांना सर्वप्रथम शपथ दिली गेली. महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉक्टर भारती पवार, डॉक्टर भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी थोड्याच वेळापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचं एक कॅबिनेट मंत्रीपद कमी झालं. मात्र त्यानंतर लगेचच नारायण राणेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राला मिळालेली 3 कॅबिनेट मंत्रीपदं कायम आहेत. नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांच्या रूपात महाराष्ट्राकडे 2 कॅबिनेट मंत्रीपद आहेत. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं निशाणा साधतंय. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. राणे शिवसेनेला सातत्यानं लक्ष्य करत असतात. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. राणेंनी मंत्रिपदाशी रसद घेऊन कोकणात शिवसेनेला शह देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.